सध्या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले शहर मुंबई आहे। अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं मुश्किल होत आहे। अशा परिस्थितीत बेड मिळाले तर आणि श्वसनाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना व्हेंटिलेटर मिळत नाहीत। शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे। अशातच पालिका रुग्णालयात रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसताना पंतप्रधान निधीतून आलेले 400 व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याचं समोर आलं आहे। विशेष बाब म्हणजे गेल्या 26 जूनलाच हे व्हेंटिलेटर महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाले आहेत। गेल्या 20 दिवसांपासून मुंबई महापालिकेत 400 व्हेंटिलेटर वापर न करता पडून आहेत। हे व्हेंटिलेटरचा गेल्या 20 दिवसात वापर झाला असता तर अनेक लोकांचा जीव वाचला असता। व्हेंटिलेटर नसल्यानं रुग्णांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडत आहेत। आज हे व्हेंटिलेटर वापरत नसल्यानं जे रुग्णांचे जीव गेले आहेत त्याला पालिका आयुक्त जबाबदार आहेत असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे। पीएम केअर फंडातून मुंबई शहरातल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचावेत म्हणून 400 व्हेंटिलेटर हे गेले महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे आलेले आहेत। शहरामधली परिस्थिती लक्षात घेता अद्याप हे 400 व्हेंटिलेटर मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये धूळखात पडलेले आहे। अद्याप त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं नाही। परिणामी मुंबईतले कोरोना रुग्ण हे व्हेंटिलेटर अभावी तडफडून मारतात। याला जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासन की या मुंबई पालिकेतला सत्ताधारी पक्ष? याचं उत्तर या संबंधितांनी मुंबईच्या जनतेला द्यावं। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।